कोणतीही पूर्वसूचना न देता जर जलसंपदा विभागाने पाणी बंद केलं तर पोलिसात गुन्हा दाखल करू असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलाय. पुणे शहराचा पाणी पुरवठा काल अचानक त्यांचे दोन पंप बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला आणि पुणेकरांना एक प्रकारे दहशतीच्या वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती झाली आणि त्यामुळेच मी स्वतः देखील त्यांना या संदर्भामध्ये विचारणा करणार असं जाहीर केलं होतं. आज पाटबंधारे खात्याचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि आता जे आम्ही पदाधिकारी आहोत अशी आमची सर्वांची एकत्रितपणे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीने कुठलीही पूर्वसूचना न देता पुणेकरांचं पाणी बंद करण्याचा अधिकार पाटबंधारे खात्याला नाही आणि अशा पद्धतीने जर का यापुढे झालं तर आम्ही यामध्ये पोलिसांच्याकडे जाण्याची आम्हाला वेळ येऊ देऊ नका अशा पद्धतीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर 1350 MLD पाणी पुरवठा हा पुणे महानगरपालिकेला होतो, तो पाणी पुरवठा तसाच पुढे चालू ठेवण्याबाबत देखील त्यांना आम्ही आता सूचना दिल्या. तशा पद्धतीचं लेखी पत्र पुणे महापालिकेचे आयुक्त पाटबंधारे खात्याला आता देत आहेत आणि या संदर्भामध्ये जर पाटबंधारे जर पाण्याची कपात करायची असेल तर मात्र माननीय पालकमंत्री, माननीय जलसंपदा मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या बरोबर चर्चा होईल आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल. तोपर्यंत कोणीही परस्पर निर्णय घेऊ नये अशा संदर्भामध्ये आजच्या बैठकीत चर्चा झाली.